व्यासपीठावर ज्यांचं आत्ताच आगमन झालंय, ज्यांच्या नेतृत्वाखाली या देशात परिवर्तन होणार आहे, ते काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी गांधी साहेब व्यासपीठावर उपस्थित, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महागठबंधनचे सर्व सन्माननीय नेते आणि या ऐतिहासिक सभेला इथं उपस्थित असलेल्या मतदार बंधू भगिनीनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, योगायोग बघा, सभा संपायला 28-38 मिनिटाचा वेळ आणि त्या क्षणाला राहुलजींचं आगमन आपल्या सगळ्यांच्या समोर आलं। आज या शिर्डी मतदारसंघामध्ये शिर्डीच्या साईसोबत या भागातल्या जनतेचा आशीर्वाद घ्यायला आदरणीय राहुलजी आपल्या समोर आलेले आहेत। आज संबंध देश एका वेगळ्या परिवर्तनाच्या लाट्यात, एकीकडे आपल्याला लोकशाही पाहिजे का हुकुमशाही पाहिजे हे महत्वाचं आहे, म्हणून आपण दिलेलं एक मत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस गठबंधनला ते या देशाची लोकशाही वाचवणार असेल आणि आपलं एक मत जर चुकलं तर या देशात मोदीच्या रूपाने हुकुमशाही येईल हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। 1 एप्रिलच्या मुहूर्तावर नरेंद्र मोदी या महाराष्ट्राच्या मातीत आले आणि या महाराष्ट्राच्या मातीत येऊन नरेंद्र मोदींनी टीका केली। आम्हाला अपेक्षा होती की 5 वर्षात मोदी साहेब या देशात तुम्ही काय विकास केला हे सांगाल, पण तुम्ही फक्त काँग्रेसवर टीका केली, आदरणीय पवार साहेबांवर टीका केली। तुम्ही म्हणलात की 70 वर्ष काँग्रेसने या देशात काय केलं, मोदीजी माझ्यासारख्या सामान्य महाराष्ट्रातल्या तरुणाला याचं उत्तर माहिती आहे की ज्या शाळेत तुम्ही शिकलात ती शाळा सुद्धा काँग्रेसने बांधली आणि ज्या स्टेशनवर तुम्ही चहा विकला म्हणून सांगताय ते स्टेशन सुद्धा मोदी साहेब काँग्रेसने बांधलं, त्यामुळे आता काँग्रेसवर टीका करणं बंद करा। तुम्ही 5 वर्षात काय केलं हे सांगा, तुम्ही आजच्या दिनचं स्वप्न दाखवलं, तुम्ही 15 लाख देतो म्हणलात, तुम्ही 2 कोटी रोजगार देतो म्हणलात, तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी देतो म्हणलात, तुम्हाला काही करता आलं नाही, पण आता मात्र तुमच्या भाषणात सबका साथ सबका विकास नाही। तुम्हाला सांगावं लागेल मोदीजी, मतदानाला 2 दिवस राहिलेत या महाराष्ट्रातल्या 4th टप्प्यात, की नोटबंदीचा निर्णय तुम्ही घेतला या देशातल्या किती जनतेला फायदा झाला, GST चा निर्णय घेतला या देशाला किती फायदा झाला, तुम्ही मेक इन इंडिया, तुम्ही स्किल इन इंडिया, तुम्ही स्टार्टअप इंडिया हे सगळं तुम्ही केलं, या देशातल्या जनतेला काय फायदा झाला हे तुम्हाला सांगावं लागेल, पण तुम्हाला हे सांगता येत नाही। तुम्ही म्हणता की पुलवामामध्ये शहीद झालेल्या शहीदांच्यावर एक मत आपलं समर्पित करा। मोदीजी माझा आपल्याला प्रश्न आहे, पुलवामाचा जो दहशतवादी हल्ला झाला, नोटबंदीच्या निर्णयानंतर देशाला तुम्ही सांगितलं होतं की या देशातला काळा पैसा दहशतवादाकडे जातोय म्हणून दहशतवादी हल्ले होत आहेत। पुलवामाचा जो हल्ला झाला नोटबंदीच्या निर्णयानंतर झाला, मग पुलवामाच्या हल्ल्याची अगोदर जबाबदारी मोदी साहेब तुम्ही घ्या आणि त्याच्यानंतरच शहीदांचं वरती तुम्ही मत मागा। आज मला या ठिकाणी अभिमानाने सांगा असं वाटतंय की राहुलजी पिछली बार महाराष्ट्र में जो हुआ इस बार नहीं होगा, इस बार महाराष्ट्र भी दिल्ली आपके साथ महाराष्ट्र में खड़ा होगा। ये साथ साथ हम यहां क्या माहौल आप देख रहे हैं, राहुल जी आपले महाराष्ट्र मध्ये मनापासून स्वागत है, या शिर्डीच्या नगरीत मनापासून स्वागत है आणि मला विश्वास है कि या भागामध्ये शिर्डीची लोकसभा असेल नाहीतर नाशिक असेल नाहीतर दिंडोरी असेल, या तिन्ही आपल्या महागठबंधनच्या विजयी होणार आहेत आणि या देशात राहुलजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस महागठबंधनचं सरकार येणार आहे। खूप खूप धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।